महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संगठन की ओर से विशाल मोर्चा निकालने के बाद मोर्चा स्पॉट पर ही आंदोलन किया गया। इस समय आंदोलनकर्ताओं ने शिंदे सरकार की मौत आंदोलन कर मुंडन भी किया। आंदोलनकर्ताओं का कहना है कि सरकार जबरन उनके कार्यकर्ताओं को गिरफ्तार कर उन पर प्रभाव बनाने की कोशिश कर रहा है। आज महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना कर्मचारी संघटना यांच्या द्वारे आज आपल्या मोर्चा आंदोलनाचा धरणे आंदोलनाचा सहावा दिवस असून शासनाने अद्यापही कसल्याही प्रकारची लक्ष आमच्या मोर्चावर घातलेले नाही आणि त्यामुळे आज शासनाने दडपशाही करून काल लाठीचार्ज केला। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आमच्या काही लोकांना अटक करण्यात आली होती। आज अजून सकाळीच पुन्हा या संगणक परिचालकांनी आपले जी मागणी आहे त्यासाठी पुन्हा धरणे आंदोलन केलं। अजून सकाळीच यांना अटक करण्यात आली आणि डिटेन करण्यात आलेलं आहे 400 पुरुष आणि 100 महिला। आज या संतापाचा उद्रेक अशा प्रकारे झाला की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून इथं संगणक परिचालक आलेला आहे आणि त्याच्या मनात एकच भावना आहे की जर हे शासन खरंच निर्दयी नसेल तर त्यांनी आमची मानधनाची मागणी आणि आकृतीबंध द्यायला पाहिजेत किंवा साधी बैठक तरी घेतली पाहिजे। जर असं न झाल्यास येणाऱ्या काळामध्ये या शासनातील लोकांना आपण सत्तेतून बेदखल करू असं प्रण घेतलेलं आहे। तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी या संगणक परिचालकाच्या मागण्यावर लक्ष देण्यात यावे आणि एक सुजाण नागरिक या नात्याने आणि चांगली सरकार या नात्याने यांच्या मागण्या पूर्ण कराव्या। धन्यवाद। पुन्हा